अडॉल्फ हिटलरला एक इतिहासाची भूगोलाची आवड झाली आणि अडॉल्फ हिटलर एक राजा बनून राहिला। ते कशाने साध्य झालं तर ते शिक्षकाने साध्य झालं। आज तुम्ही आम्ही मगाशी मी निगेटिव्ह होतो आता पॉझिटिव्ह झालो कोणामुळे झालो तर आता स्तुती त्यांना आवडत नाही पण सांगायला तर पाहिजेच कंसे सरांमुळे झालो नाही तर कधी शक्य आहे का। अजून जर चार वेळेस मी आलो तर एक एक पायरी मी कधी वर जाईल हे माझे मलाही कळणार हे मला खात्री आहे। शक्य आहे अशक्य काही नाही आहे जीवनामध्ये काय अशक्य आहे काहीच अशक्य नाही। सती सावित्रीने सांगितलं होतं सूर्याला उगायचं नाही उगला नाही साता समुद्र पलीकडे रामाला रस्ता करून गेला होता। काय पाहिजे अजून जीवनात अशी यशस्वी होतय यश मिळतंय। दगडाला सुद्धा पाण्यावर तरंगावं लागलं होतं। दगड हा तर पाण्यात बुडणार आहे जड आहे पण पाण्यावरती कसा तरंगला म्हणजे ह्या लाईफमध्ये ह्या पृथ्वीवर ह्या धरतीवर तुम्ही जन्माला आले म्हणजे ह्या लाईफमध्ये तुम्ही सर्वात खास आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। कारण की जन्माला असं विनाकारण कोणीही येत नाही। तुमच्या पाठीमागे तुमचं काहीतरी कारण आहे काहीतरी रहस्य घेऊन आले त्या रहस्यामुळेच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये येणार आणि यशस्वी होत राहणार। आपल्याला यश मिळलं तर काय होतं आपण पतंगासारखी नाही भरारी घेतो। अरे पण तुझा धागा कधी तुटल ना त्या धाग्यावरतीही तुझं लक्ष पाहिजे। लाईफमध्ये भरारी घ्या तुम्ही निश्चित घ्या पण तुम्हाला धरलेला धागा आहे ना हा निश्चित त्या शिक्षकाचा चांगला पाहिजे। ज्याच्या पाठीमागे शिकवणारा शिक्षक चांगला राहतो ना तोच यशस्वी होतो। छत्रपती शिवरायांनी राज्य मिळवलं स्वराज्य उभं केलं हे निश्चित खरं आहे पण त्यांच्या पाठीमागं श्री समर्थ रामदास स्वामी त्यांचे गुरु होते ही त्यांचं हे लक्षात येतंय का आपल्या? नाहीये। श्री समर्थ रामदास स्वामींनी मार्गदर्शन दिलं आणि छत्रपती शिवरायांनी ते यश मिळवलं होतं। मग यशस्वी आत्ता मागं एक पिक्चर फेवरेट झाला होता नागराज पोपटराव मंजुळे यांच्यावाला सैराट सैराट। अरे ते अर्चिन परशे एका रात्री फेमस झाले ते झुरत होते ते आज फेमस झाले याला खूप मोठी किंमत आहे पण त्यांनाही पाठीमागं गुरु होते ना मंजुळेंच्या रूपामध्ये हे आपल्या लक्षात आलं आहे का? आणि प्रत्येकाने हल्लीची तरुण पिढी कुठं वाया जाते हल्लीची तरुण पिढी काय चाललंय माहिती का? प्रेम प्रेमासाठी वाटेल ते यांचं चपलानं तोंड जोडलं पाहिजे प्रेमासाठी वाटेल ते म्हणणार यांचं। अरे प्रेमात काय ते म्हणते प्रेम झालं? अरे दोपटा यांना प्रेम तर आईनं केलेलं आहे ना। अरे आपण लहानपणी काय नसेल केलं? अरे जेवता जेवता जर त्या मुलानं टॉयलेट केला ना त्या आईला किळस आली नाही आणि हा दीड दंबड्याच्या पोरामागं ही जर पोरगी पळून जात असेल तर